कथेचं नाव आहे मी एक बाई किती काम करणार, मला 10 हात नाहीत, आता सहन करणार नाही। रचना ऑफिसमधून भाजीची पिशवी घेऊन थकून भागून घरी पोचली तेव्हा तिला तिच्या सासू इंदुमतीजी वरांड्यावर बसून शेजारच्या कांबळे काकूंशी गप्पा मारताना दिसल्या। रचना दिसताच तिने रचनेला आवाज दिला, सुनबाई ऐक, गरमागरम भजी आणि सोबत मस्त आल्याचा चहा बनव। खूप वेळ झाला मला चहा भजी खाण्याची इच्छा झाली होती, आता तू आली आहेस तर लवकर चहा आणि नाश्ता कर। रचना खूप थकली होती, तिला स्वतःलाच वाटत होते की कोणीतरी येऊन तिला एक कप चहा दिला तर किती बरं होईल, थकवा थोडा कमी होईल, पण इथे तर घरात पोचण्या अगोदरच ऑर्डर मिळाली होती। रचनाने त्याची पर्स सोफ्यावर टाकून ती किचनमध्ये गेली, पाहते तर सिंकमध्ये नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्या भांड्यांचा ढीग होता, सासूबाईने एक चमचाही धुतला नव्हता। त्यावर सासू दिवसभरात जितक्या वेळा पाणी प्यायच्या तितक्या वेळा ती वेगवेगळे ग्लास घेऊन तो ग्लास सिंकमध्ये तसाच ठेवून भांड्यांचा ढीग घालत असे। किचनचा पसारा बघून रचनाला कामाला लागायची हिंमतच होत नव्हती। तिने एक मोठा श्वास घेतला आणि अप्रोनची नाडी तिच्या कमरेला घट्ट बांधली आणि कामाला लागली। सर्वप्रथम तिने चहा नाश्त्यासाठी आवश्यक असलेले सर्व भांडे धुवून चहा नाश्ता करायला सुरुवात केली। उरलेली भांडी नंतर धुते असा विचार करत तिने तशीच ठेवली। बाहेर सासूबाई आणि कांबळे काकू यांना चहा नाश्ता दिल्यानंतर रचना स्वतः चहाचा कप घेऊन सोफ्यावर बसली। तेवढ्यात तिच्या आईचा फोन वाजला। फोनवर बोलता बोलता रचना चहा पिऊ लागली। थोड्या वेळाने तिची सासू चहा नाश्त्याची भांडी ठेवायला किचनमध्ये गेली। सिंकमध्ये भांड्याचा ढीग बघून ती किचनमधून ओरडली, अगे सुनबाय, हे काय आता पण सगळी भांडी अशीच घाण होऊन पडली आहेत। बाई बाई शी शी, तू इतकी घाणेडी असेल ग, एवढ्या घाणेड्या किचनमध्ये तू माझ्यासाठी चहा नाश्ता केलास। सासूबाईचं ओरडणं ऐकून रचना पटकन आईला म्हणाली, आई मी रात्री तुझ्याशी बोलते, मला आता खूप काम आहे। एवढं बोलून ती पटकन किचनमध्ये गेली। किचनमध्ये पोचल्यावर सासूचा फुगलेला चेहरा पाहून तिला सुद्धा खूप राग आला। ती हळूवार आवाजात म्हणाली, मम्मी जर मी सर्व भांडे धुवत बसते असती तर चहा नाश्ता बनवायला वेळ लागला असता, म्हणून आधी गरजेपुरती भांडी धुतली आणि चहा नाश्ता केला, आता उरलेली भांडी मी धुणारच आहे। सुनेचे उत्तर ऐकून इंदुमतीजींना राग आला। त्या खूपच संतापल्या आणि म्हणाल्या, जेवढी तुझी जीभ हलते ना तेवढे जर हातपाय हलवले असतेस तर ही सगळी कामं एव्हाना पूर्ण झाली असती। तुला जर व्यवस्थित घर सांभाळता येत नसेल तर तू नोकरी करू नको, घर आणि नोकरी इतकं सांभाळायला तुला कोणी सांगितले, माझा मुलगा जे कमवत आहे ते पुरेसं आहे, तुला काम करण्याची काय गरज आहे, आम्ही तुला आधीच सांगितलं होतं की तुला नोकरी करायची असेल तर कर, पण त्यासोबत घरच्या सर्व जबाबदाऱ्या तुला घ्याव्या लागतील। रचनाला नोकरी सोडायची नव्हती, ती नोकरी साध्या घरकाम करण्यासाठी ती सोडू इच्छित नव्हती। रचनाने पत्या आणि सासूला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, तिच्या मदतीसाठी एक मोलकरीण ठेवली तर सर्व सुरळीत होईल, पण तिच्या सासूने हे नाकारले आणि रचनाचा नवराही रचनाला साथ द्यायला तयार नव्हता। मग रचना एकटी काय करणार, घरातल्या कोणीतरी जर मदत केली असती तर मोलकरण्याची पण गरज नसती, पण सासू किंवा ननंद रचनाला कोणतीही मदत करायला तयार नव्हते। सासूची वाद घालण्यात काही अर्थ नाही हे रचनाला माहीत होतं, म्हणून ती शांतपणे किचनमधल्या सिंककडे गेली आणि उरलेली भांडी धुवायला लागली। इंदुमतीजी काहीतरी बडबडत किचनमधून बाहेर पडल्या। भांडी धुवून झाल्यावर रचना भाजी कापू लागली आणि भाकरीसाठी पीठ मळायला सुरुवात केली। तेवढ्यात तिची ननंद तिच्या 4 मैत्रिणींसोबत घरी आली। ती किचनमध्ये आली आणि रचनाला म्हणाली, वहिनी आज माझ्या 4 मैत्रिणी आल्या आहेत आणि आम्ही आज इथे अभ्यास करणार आहोत, तू त्यांच्यासाठी पण जेवण बनव। एवढं बोलून तिची ननंद किचनच्या बाहेर जाऊ लागली। तेवढ्यात रचना पटकन तिला थांबवत म्हणाली, अहो ताई मी भाकरी बनवते, तुम्ही एक काम करा, फ्रीजमधून वांगी बाहेर काढा आणि तेवढी वांगी फक्त कापा। तिची ननंद म्हणाली, अगं वहिनी तुला एवढं साधं काम करता येत नाही का, मला आता अभ्यास करायचा आहे, हे सगळं काम मी करणार नाही, आणि तुला काय काम असतं ग, फक्त आमच्यासाठी जेवण तर बनवतेस, तेवढंच ना, दिवसभर ऑफिसमध्ये तू बसूनच असतेस ना। एवढं बोलून ती पाय आपटत किचनच्या बाहेर निघून गेली। रचनाच्या डोळ्यात पाणी आलं, ती दिवसभर विचार करू लागली, मी दिवसभर ऑफिसमध्ये आरामात असते आणि काम कोण करतं, रचनाचा नवरा नागेशला घरात काय चालू आहे याबद्दल काहीच देणं घेणं नव्हतं, त्यात सासू आणि ननंद घरकामाला हातही लावत नसत। रचना सर्व काही व्यवस्थित सांभाळण्याचा प्रयत्न करत होती, पण तिची सासू आणि ननंद तिच्या प्रत्येक कामात काही ना काही चुका शोधायच्या आणि वेळोवेळी टोमणे मारायच्या, हे सर्व रचनेला असह्य होत चाललं होतं।
रचना रडत रडत किचनमध्ये काम करत होती। त्यात तिचं प्रचंड डोके दुखत होतं। हे सगळं काम सोडून तिला झोपावंचं वाटत होतं, पण ती जर झोपली तर मग हे काम कोण करणार। रचनाचा नवरा नागेशही ऑफिसमधून आला होता आणि हॉलमध्ये बसून टी व्ही पाहत होता। बायको कशी आहे आणि ती काय करते हे पाहण्याचा त्याने एकदाही प्रयत्न केला नाही। गोल गोल भाकऱ्या बनवता बनवता रचनासमोर किचनमधील सर्व भिंती गोल गोल फिरू लागल्या। थोड्या वेळाने तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरला आणि ती बेशुद्ध होऊन किचनमध्येच खाली पडली। किचनमध्ये जोरात आवाज आल्यावर नागेश किचनमध्ये धावत आला। बायकोला जमिनीवर पडलेली पाहून तो घाबरला। त्याने पटकन गॅस बंद केला आणि आई व बहिणीला बोलवलं। तिची अवस्था पाहून सासू म्हणाल्या, अशी कशी ही, हिच्यात तर अजिबातच ताकद नाही। नागेश हिला डॉक्टरकडे घेऊन जा, जर काही झालं तर लोक आपल्याकडे बोट करतील। नागेशने रचनाला ताबडतोब गाडीत बसवले आणि डॉक्टरांकडे घेऊन गेला। किचनमध्ये भाकऱ्या बनवायच्या बाकी होत्या आणि सर्वांना भूकही लागली होती। त्यांना काय पडलं होतं की सून बेशुद्ध पडली काय आणि तिला काय झालं ते, त्यांना फक्त त्याच्या खाण्यापिण्याची काळजी होती। इंदुमतीजी त्याच्या मुलीला म्हणाल्या, अगं ऐक, आज जेवण तू बनव। इंदुमतीजींची मुलगी तशी आळशीच होती। वैतागून ती म्हणाली, आई भाजी आधीच बनवली आहे, फक्त भाकरी करायची आहे। आता मला अभ्यास करायचा आहे, तू पटकन भाकरी बनव, सगळ्यांना भूक लागली आहे। इंदुमतीजी नाईलाजाने भाकऱ्या बनवू लागल्या। सून आल्यानंतर तिची काम करण्याची सवय पूर्णपणे मोडली होती। इकडे नागेश रचनाला घेऊन दवाखान्यात पोहोचला। तिची अवस्था पाहून डॉक्टरांनी नागेशला खडसावले आणि म्हणाले, काय अवस्था झाली आहे तुझ्या बायकोची, ती विश्रांती वगैरे घेत नाही का? थकव्यामुळे अशक्तपणा आला आहे आणि म्हणून तिला चक्कर आली आहे। थोड्या वेळाने रचनालाही शुद्ध आली। ती हॉस्पिटलच्या बेडवर पडून हॉस्पिटलच्या भिंतीकडे बघत विचार करत होती। या दिवसासाठी तिच्या आईवडिलांनी तिचे लग्न केले आहे का? यालाच कुटुंब म्हणायचे का? जिथे एका सदस्याला दुसऱ्या सदस्याबद्दल काही सहानुभूती नसते। डॉक्टरने तिला भरपूर विश्रांती घेण्यास सांगितले, त्याचबरोबर तिला ताण न घेण्याचा आणि चांगलं खाण्याचा सल्लाही दिला। आजच्या घटनेने रचनाने ठरवलं की जर तिने स्वतःबद्दल विचार केला नाही तर कोणीही त्याच्याबद्दल विचार करणार नाही। दुसऱ्या दिवशी रचना ऑफिसला गेली नाही, तिने आरामासाठी सुट्टी घेतली होती। पहाटे पहाटे इंदुमतीजी आल्या आणि विचारलं, आज नाश्ता बनवणार नाहीस का? रचना म्हणाली, डॉक्टरांनी विश्रांती घेण्यास सांगितलं आहे, आज मी कोणतेही काम करणार नाही, बाहेर सगळ्यांनी चहा घेतला होता। रचनाने सुद्धा काही फळं खाल्ली होती। तेवढ्यात दारावरची बेल वाजली, इंदुमतीजींनी दार उघडलं। तेव्हा दारात एक बाई उभी होती। इंदुमतीजी म्हणाल्या, कोण आहेस तू, कोण पाहिजे तुला? ती बाई म्हणाली, मी लक्ष्मी आहे, मॅडमने मला घरच्या कामासाठी बोलावलं आहे। इंदुमतीजी रागाने म्हणाल्या, कोणत्या मॅडम? तेवढ्यात रचना मागून आली आणि म्हणाली, मम्मी मी तिला बोलावलं आहे, आजपासून ती सकाळ संध्याकाळ घरी येऊन मला घरच्या कामात मदत करेल आणि तिच्या पगाराची काळजी तुम्ही करू नका, मी तिला माझ्या पगारातून पगार देईन। इंदुमती रागाने म्हणाल्या, तू हिला कोणाला विचारून बोलवले आहेस? रचना शांतपणे म्हणाली, मम्मी थांबा थोडं, मी बोलते तुमच्याशी। एवढं बोलून ती लक्ष्मीला घेऊन किचनमध्ये गेली। लक्ष्मीला काम समजावून सांगितलं। लक्ष्मीने पटकन किचनमधील कामं सुरू केली। रचना तिच्या सासूकडे आली आणि म्हणाली, मम्मी मी तुम्हाला याआधीही मोलकरणीबद्दल विचारलं होतं पण तुम्ही नकार दिलात, मी कोणत्याही परिस्थितीत माझी नोकरी सोडणार नाही, कारण जे काम एक बाई करू शकते ते करण्यासाठी मी नोकरी का सोडू? दुसरं म्हणजे माझ्याकडे 10 हात नाहीत की मी कोणत्याही मदतीशिवाय घरातील आणि ऑफिसची सर्व कामे व्यवस्थितपणे सांभाळू शकेन। मला जेवढे करता येईल तेवढे मी करत आहे, आता मला यापेक्षा जास्त काम करता येत नाही, म्हणून मी मोलकर्णीला बोलवलं आहे। इंदुमतीजींनी खूप विरोध केला पण रचना तिच्या निर्णयावर ठाम राहिली। संध्याकाळी नागेश येताच सासूने नागेशचे कान भरण्यास सुरुवात केली। नागेश रागात रचनाला म्हणाला, आईने नकार दिला तर मग तू मोलकर्णीला का बोलवलंस? रचनाने जरा रागात उत्तर दिले, कामाची वेळ संपूर्ण घर माझे आहे, घरातील सर्व कामे देखील माझी आहेत, मग मी घरातील कामे कशी सांभाळू? मलाही निर्णय घेऊ दे, घरच्या कामात मला तुमच्या लोकांकडून कोणतीही मदत नसते आणि एक कामवाली ठेवली तर एवढा हंगामा करायची काय गरज आहे? मोलकरीण ठेवणे म्हणजे गुन्हा आहे का? आणि जर तुम्ही मला समजून घेत नसाल तर मला अशा घरात राहायचे नाही जिथे सून ही फक्त कामाचे मशीन समजली जाते, मी आत्ताच हे घर सोडून निघून जाते। रचनाच्या सहनशीलतेचा आता अंत झाला होता
आणि आज ती स्वतःसाठी उभी राहायला शिकली होती. तिचं बोलणं ऐकून नागेशला धक्काच बसला होता. रचनाने त्याला सोडून जाऊ नये असं त्याला वाटत होतं. मोलकरीण ठेवून बरेच दिवस झाले, सगळ्यांची तोंडं फुगलेलीच होती, पण रचना त्याकडे दुर्लक्ष करत होती. ती एकदम निवांत झाली होती आणि हळूहळू रचना त्या लोकांच्या बोलण्याकडे आणि टोमण्याकडे दुर्लक्ष करायला शिकली होती आणि थोडं स्वतःसाठी जगू लागली होती. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.